फाइव स्टार ग्लोबल सोनू म्युझिक या चॅनलचं लॉन्चिंग आहे करा आणि गौतमी पाटील सिने चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळी छाप निर्माण करते. तर प्रसार माध्यमांचं शतशः आभार की आम्हाला एवढी त्यांनी प्रसिद्धी दिली. इथून पुढे तुम्ही प्रसिद्धी द्या आणि आम्ही रसिक मागापंच सुद्धा गौतमी पाटील तर्फे माझ्यातर्फे गौरीचा आभार. आता नवीन गाणं येतंय. सोनू सरांनी मला खूप मोठी संधी दिली आहे सॉंगची. गाणं खूप छान आहे, सगळ्यांनी खूप छान प्रसिद्ध. तुम्ही बघा गाणं कसं आहे, तुम्हाला आवडलं तर प्लीज सगळ्यांनी प्रतिसाद द्या त्याचा. काय गाणं आहे, कशावर आहे तुम्ही? अर्थात आता महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झालात, त्यामुळे आता हे नवीन गाणं येत आहे, तर कसं असणार आहे, त्याचा रिस्पॉन्स कसा असेल, काय वाटतं तुम्हाला? गाणं सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम असं गाण्याचं वर्डिंग आहे. गाणं आता पब्लिकचा रिस्पॉन्स कसा आहे बघू आपण. छान गाणं, खूप छान आहे. बरेच लोक फेक काही पण टाकतात की माझं वय 27 आहे, मी कोल्हापूरची आहे. मी कोल्हापूरची नाहीये, मी धुळेची आहे आणि मशीन खेडा म्हणून त्या गावात माझा जन्म झालाय. मी तिथंच मोठी झाले. मी तिथून 8वीत असताना मी पुण्यात आले. मग तिथून इथं शिक्षण केलं, शिक्षण कमी झालं, त्याच्यानंतर हे डान्स मध्ये सुरू. मी प्रॉपर धुळेची, कोल्हापूर नाही. लावणीकडे कशा वळलात तुम्ही? घरची परिस्थिती, त्यानंतर कोरस माग डान्स करतात होते ना माग. हा हा, बॅक डान्सर होते मी. मग हळूहळू सुरुवात होत गेली, मग पुढे आले. घरचं कुणी होतं या क्षेत्रात आधी काय? नाही नाही, कोणीच नाही, मीच. ओके. ते जे काय आरोप झाले, ज्यावेळेस तुमच्यावर आरोप झाले, त्यानंतर मध्यंतरी तुम्ही काहीतरी एक अश्लील डान्स केला म्हणून व्हायरल झालात. सुरेखा पुणेकर असतील किंवा मोठ्या जे ज्येष्ठ लावणी कलाकार आहेत, त्यांनी देखील आरोप केले की या कुठेतरी लावणीला गालबोट लावतात असा आरोप केला होता. त्याच्यावर तुमचा खुलासा काय बरं? कारण त्यानंतर तुम्ही पुढे आलाच नाही, बोललाच नाहीये. माझ्याकडनं चूक झाली, मी ती मान्य केली. मी इन्स्टाला वगैरे मी जे सगळं सोशल मीडिया सगळं टाकलं होतं की माझ्याकडनं झाली चूक. ते डान्सच्या फ्लो मध्ये माझ्याकडनं होऊन गेलं. मी आताही माफी मागते, माझ्याकडनं झाली चूक, इथून पुढे होणार नाही. मी केली पण नाही. जसं माझ्याकडे मला ते कळलं की सगळ्यांचं मन दुखवलं गेलं, मी माफी मागितली. तिथून पुढे मी सगळे शो खूप छान केले. अजिबात अश्लील डान्स नाहीये. कुठलेही व्हिडिओ तुम्ही आता माझे बघू शकता. खूप छान आता व्यवस्थित शो करते, काही नाही, म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय. कालचा जो प्रकार जो घडला, तिथे शाळेची पार कौलं पडली, तिथे डेड बॉडी सुद्धा सापडली, त्यानंतर तुम्हाला काय कॉल्स वगैरे आले का तिथल्या लोकांना? कॉल वगैरे कोणाचाच नाही आलाय मला. मी फक्त ती बातमी पाहिली. मला पण त्या गोष्टीचं लय वाईट वाटलंय की ते वयस्कर होते त्यांचा. आता मला पण मला माहिती नव्हतं, अंदाजच नव्हतं की एवढी पब्लिक येईल आणि असं एवढा विषय होईल. मला पण माहिती लोक वगैरे बसले होते. आता मी माझं काम केलं, त्यांनी मला तिथं बोलवलेलं कार्यक्रमासाठी, मी कार्यक्रम केला. पण हे असं होईल हे मला तर अजिबात माहित नव्हतं. मला त्या गोष्टीचं लय वाईट वाटतं की बाबा तू वयस्कर होते ना ते. नाही पण काल नेमकं झालं काय? तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता, सांगलीत नेमकं काल काय घडलं? एवढी पब्लिक होती, त्या पब्लिक मध्ये मला तर सांगता येणार नाही की काय झालंय. पण आपलं रेग्युलर डान्स माझा जसा शो चालतो तसा चालू होता. पण ते पुढं अचानक मला शो संपल्यावर कळलंय की कोण ते एका म्हणजे एका जणाचा मृत्यू झाला म्हणून. आणि ते झाड वगैरे ते पण फोडलं. आणि असं नाही, आम्हाला पण त्रास झालाय. आम्हाला पण काठी बिटी मारलीये पब्लिक, म्हणजे नाही का काठी वगैरे पब्लिक वर ना आम्हाला आली. नशीब आम्ही वाचलोय. लय त्रास झाला त्यावेळेस. पण झाला कुठंतरी स्वरूप बदललं असं वाटतं का तुम्हाला? कारण याच्या आधी कधी तुम्ही सांगता की काठी पब्लिक मधनं आली, याच्या आधी असे प्रकार घडल्याचं कधी ऐकवत नाहीये? नाही, फर्स्ट टाइम म्हणजे असं झालंय. ते झाड तुटलं ना, झाड तोडले पब्लिकने, वर चढले झाडावर चढले पब्लिक. नाही मग लावणीचं स्वरूप कुठंतरी बदललं का? आधीची लावणी आताची लावणी, याच्यावर टीका पण होती की ही लावणी नाहीये, हा बीभत्स एक प्रकारचा डान्स आहे, ऑर्केस्ट्रा आहे, अशी देखील टीका केली जाते. शून्यवर पाईन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.